धोकादायक स्थिती असलेल्या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्थलांतराच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसून पर्यायी जागांचा शोध अद्याप संपला नसल्याचं समोर आलंय. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे, तरी अद्याप या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होऊ शकलेली नाहीये. स्थलांतर करण्यासाठी जागा नसल्यामुळे ही अडचण येत असून त्यासाठी राज्य सरकारकडून राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतरही जागेचा शोध संपत नसल्यामुळे अखेर या रुग्णालयाचे टप्प्याटप्प्यानं पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्यासाठी संपूर्ण रुग्णालयाचं स्थलांतर न करता ते टप्प्याटप्प्यानं या रुग्णालय परिसरातील इमारतींचं बांधकाम करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू करण्यात आल्या. अत्यंत धोकादायक इमारतीत सर्वात पहिल्यांदा रिकाम्या करून त्यांचा कारभार परिसरातील नर्सिंग वसतिगृहांमध्ये स्थलांतरित करून त्यांचं बांधकाम पूर्ण करणं, तसंच माळशिवडा येथील पालिकेच्या मालकीची इमारतही अन्य साहित्यांसाठी वापरण्यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थलांतरासाठी आता पर्यायी जागांची आवश्यकता भासणार नसल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत केलाय. या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यापुढे ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराचा मुद्दा उपस्थित होणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तसंच या रुग्णालयाच्या बांधकामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी असे आदेशही त्यांनी सिव्हिल सर्जन कैलाश पवार यांना दिले. दरम्यान त्यावर हे काम तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं.